मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल आज नगरमध्ये पूर्ण होतो आहे. या उड्डाणपुलाच्या मागणीकरता तत्कालीन त्यावेळचे खासदार श्री दिलीप गांधी यांनी त्याचा बराच पाठपुरावा केला आणि दिलीप गांधींच्या निधनानंतर हे काम सुजय विखे पाटील यांनी पण त्याच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा केला. युटिलिटी शिफ्टिंग, डिफेन्सच्या परवानग्या, अनेक प्रॉब्लेम्स होते पण या सगळ्यावर मात करून हा उड्डाणपूल सुंदर तयार झाला. आणि मला विशेष रूपाने आनंद आहे की खासदार विखे पाटील आणि इथले आमदार श्री जगताप या दोघांनी मिळून या उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी लिहिण्याचं अतिशय सुंदर असं काम सुरू केलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी मंत्री झालो त्यावेळी केवळ 202 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, पण आज तो 869 किलोमीटर म्हणजे 1071 किलोमीटर झालेला आहे. यामध्ये 431% वाढ झालेली आहे आणि 36 कामं मंजूर करण्यात आली आहे मागच्या 8 वर्षात. 700 किलोमीटरची लांबी जवळपास 5480 कोटी इतकी आहे. यापैकी 13 कामं पूर्ण झाली असून 24 कामं प्रगतीपथावर आहे आणि नगर जिल्ह्यात यापुढे 6 कामे प्रस्तावित असून त्याची लांबी ही 380 किलोमीटर आणि त्याची किंमत 17,228 कोटी रुपये आहे. म्हणजे जर आपण हिशोब लावला तर या जिल्ह्यामध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयाची कामं होणार आहेत. याबद्दल मी नगरच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. NHPWDच्या मार्फत 7 कामं जी होती ती 1000 कोटीची होती, त्यात कल्याण अहमदनगर नांदेड निर्मल रस्ता घाट ते अहमदनगर बायपास रस्ते दुपदरीकरण हे जवळपास 230 कोटीचं काम ते पूर्ण झालं. कल्याण अहमदनगर नांदेड निर्मल हे 260 कोटीचं काम पूर्ण झालं. नावरा इनगाव काष्टी श्रीगोंदा जामखेड नावरा ते आडळगाव या लांबीमध्ये दुपदरीकरण 312 कोटी. अहमदनगर कडा आष्टी जामखेड राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर ते टाकळी काजी भातोडी फाटा ते धानोरा आष्टी ते जामखेड हेही पण काम जवळपास पूर्ण झालं. लिस्ट बरीच मोठी आहे पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो उड्डाणपूल आहे हाही पण अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर आता अहमदनगर खऱ्या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार आहे. उत्तर आणि दक्षिणला जोडणारा मुंबई ते दिल्ली हा जो राष्ट्रीय नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवे आम्ही बांधलेला आहे त्यापासून सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट चेन्नई हा ग्रीन एक्सप्रेस हायवे आम्ही बांधायला घेतलेला आहे. भारतमाला परियोजना फेज 1 मध्ये भारत सरकारने याला मंजुरी दिलेली आहे. 1600 किलोमीटर आहे. सध्या लागणारा वेळ 30 ते 32 तास आहे पण या एक्सप्रेस वे जो होईल तो केवळ 1290 किलोमीटरचा होणार असून हा प्रवास केवळ 12 ते 13 तासात होणार आहे आणि 80,000 कोटीचा हा प्रकल्प आहे. मी पुढल्या वेळी जेव्हा नगरला येईल तेव्हा याच्या भूमिपूजनाकरता नक्की येईल. यातले महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर बीड उस्मानाबाद आणि सोलापूर अशा 5 जिल्ह्यामधून जातो. त्याची लांबी 482 किलोमीटर असून नाशिक जिल्ह्यातली लांबी 122 किलोमीटर आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातली लांबी 141 किलोमीटर, बीड जिल्ह्यातली 38 किलोमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यातली 86 किलोमीटर आणि सोलापूर जिल्ह्यातली लांबी 94 किलोमीटर एवढी आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 60 किलोमीटर लांबीचा एक स्पर कनेक्टिव्हिटी प्रस्तावित आहे आणि यामुळे उत्तर आणि दक्षिण म्हणजे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात इकडनं दक्षिणेत जाणारा ट्रॅफिक जो मुंबईत जात होता पुण्यात जात होता आणि जो सोलापूर कोल्हापूरला वळत होता तो आता सगळा नगरवरून जाईल आणि येणाऱ्या काळात नगर हे लॉजिस्टिक कॅपिटल बनल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. याच प्रकल्पामध्ये पलीकडे कोचीन असेल, त्रिवेंद्रम असेल, चेन्नई असेल, बेंगलोर असेल, मंगलोर असेल, सगळ्या दक्षिणेत जाण्याकरता हा उपलब्ध होणार आहे. हा द्रुतगती मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते सोलापूर अंतर 135 किलोमीटरनी कमी होणार आहे. तसेच सुरत ते चेन्नईच्या दरम्यान अंतर 310 किलोमीटर कमी होणार आहे.
आणि त्यामुळे नक्कीच लॉजिस्टिकच्या दृष्टीने हा अतिशय उपयोगाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात सगळं लँड ॲक्विशन जवळपास पूर्ण झालेलं आहे. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन. खासदार विखेही पण आम्हाला मदत करून राहिले आहेत. त्यांच्या सहकार्याने नगर जिल्ह्यातले काम लवकरच पूर्ण होईल. मला विश्वास आहे की हा प्रकल्प नक्कीच. मी आता राधाकृष्ण विखे पाटलांना विनंती केली की या रस्त्याच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर्स, त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजेस, महाराष्ट्र सरकारकडनं आपण पुढाकार घ्या. म्हणजे या रोडच्या बाजूला एक नवीन ग्रोथ सेंटर सुरू होईल, जे या भागातल्या लोकांना रोजगार देण्याकरता आणि या भागाच्या विकासाकरता खूप उपयोगाचं होईल. दुसरा जो हायवे आहे तो पुणे औरंगाबाद नवीन आम्ही हायवे बांधतो आहे. आज माझं हेलिकॉप्टर त्या हायवेच्याच अलाइनमेंटवरून आलं, त्यामुळे मलाही ती पाहायला मिळाली. याची लांबी 268 किलोमीटर असून 11,000 कोटी रुपयाचा हायवे आहे. 6-lane ॲक्सिस कंट्रोल असून हा पुणे, नगर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार आहे आणि पुणे ते औरंगाबाद प्रवास 6 ते 7 तासात होतो. सदर ग्रीनफील्ड हायवेमुळे हा प्रवास 2.5 तासात पूर्ण होणार आहे. पण मी मंत्री असताना बांधलेला एक रस्ता पुणे, शिरूर, नगर, औरंगाबाद सध्या फारच अडचणीचा आहे. या रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि म्हणून हाय रस्ता चांगला करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सध्यस्थित पुणे अहमदनगर मार्गावरील वाघोली, शिकापूर, रांजणगाव, MIDC व शिरूर या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही टाळण्यासाठी रामवाडी, वाघोली ते शिरूर या दरम्यान 56 किलोमीटरचा दुमजली डबल डेकर एलिव्हेटेड रोड बांधण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे 6 lane + 6 lane + 6 lane म्हणजे 18 lane हा रोड होणार आहे. पुण्याचा रिंग रोड आम्ही बांधायला महाराष्ट्र सरकार आणि आम्ही मिळून त्याच्यात चर्चा झालेली आहे आणि त्यातून हा 42,000 कोटी रुपयाचा रस्ता जो आहे पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. हा जो पुणे औरंगाबाद रस्ता आहे हा या रिंग रोडला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर 6 तासाच्या आत तुम्ही अहमदनगरवरून बेंगलोरलाही पोहोचाल, इतका चांगला हा रस्ता होणार आहे.